शिक्षणी माने इयत्ता 11वी वाणिज्य शाखेत शिकत आहे. आवर इन पब्लिक लर्निंग क्लब या क्लबच्या अंतर्गत आम्ही वर्गात तयार केले आहे. आम्ही 10 वर्षे वर्गात कलेक्ट केले आहे. पहिला आहे इम्पावर, त्याचा आम्ही सिनोनिम्स आणि एंटोनिम्स सफिक्स अँड प्रिफिक्स त्याचे पार्ट्स ऑफ स्पीच पण केले आहे. त्याची मीनिंग आणि यूज ऑफ सेंटेन्स हे पण केले आहे. दुसरा वर्ड आहे बिझी, तिसरा आहे स्किलफुली, चौथा आहे वेल, पाचवा आहे ओपनिंग, सहावा आहे लिव्स आणि बियर्स, सातवा शार्प आणि पेक्षा जास्त. हे वर्कआउट तयार करण्यासाठी मी डिक्शनरी आणि इन्सायक्लोपीडिया आणि इंटरनेटचा वापर केलेला आहे आणि मॅडमच्या सहाय्याने मी हे वर्कआउट तयार केलेला आहे. गुड आफ्टरनून एव्हरीबडी, माय नेम इज कृतिका शंकरराव काकडे अँड वी मेक अ इंग्लिश प्रोजेक्ट अँड दिस प्रोजेक्ट आय लर्न ऑफ हाऊ मेक ॲक्टिव्ह वाईज अँड पॅसिव्ह वाईज अँड आय लर्न दिस प्रोजेक्ट ॲक्टिव्ह वाईज स्ट्रक्चर इज अ सब्जेक्ट प्लस वर्ड प्लस ऑब्जेक्ट अँड पॅसिव्ह वाईज स्ट्रक्चर इज अ ऑब्जेक्ट प्लस हॅबिट वर्ड प्लस पी टू प्लस सब्जेक्ट अँड आय लर्न दिस प्रोजेक्ट की आय लर्न दिस प्रोजेक्ट टू ॲक्टिव्ह वाईज टू मेक अ पॅसिव्ह वाईज हॅज द स्ट्रक्चर अँड स्ट्रक्चर Our Empowering Learners Club 2018-19. I am to collected for story. This is what do you I learned from story. I am story name is the story of the. This is story points to writer name, character, place, what happened in story, message and summary. I am collected for story books and internet. Thank you. अपन इम्पावरिंग लर्नर्स क्लब के अंतर्गत हमने